नमस्कार, तरुण भारत मध्ये मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते. कालपासून वर्ल्ड हेरिटेज वीकला कोल्हापूरमध्ये सुरुवात झालेली आहे. तरुण भारतच्या वतीने आपण रोज एक नवीन अशी हेरिटेज बिल्डिंग इथे आपण येऊन त्याला भेट देत आहोत आणि त्याच्याविषयीची माहिती घेत आहोत. ते म्हणजे कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यू पॅलेस, म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं निवासस्थान. ह्या न्यू पॅलेसचे काय महत्व आहे ते चला तर मग जाणून घेऊयात. न्यू पॅलेस विषयीची ही माहिती. कोल्हापुरात वर्ल्ड हेरिटेज सप्ताह साजरा केला जात असून याच निमित्ताने आपण कोल्हापुरातील वेगवेगळ्या वारसा स्थळांविषयी माहिती घेत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवासस्थानाबद्दल, अर्थात न्यू पॅलेस बद्दल. चला तर मग थोडक्यात माहिती जाणून घेऊयात न्यू पॅलेसची. छत्रपती घराण्याची वैभवशाली परंपरा न्यू पॅलेस म्युझियमला भेट दिल्यानंतरच उमगते. श्रीमंत छत्रपतींचे हे निवासस्थान, काळ्या घडीव दगडात बांधलेली ही भव्य इमारत अहिल्याबाई राणी साहेब यांनी 1877 ते 1884 या कालावधीत बांधली. न्यू पॅलेस म्हणजेच नवा राजवाडा या सुंदर वास्तूची रचना मेजर मँट या गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बेच्या इंजिनियर आर्किटेक्टने केली. इमारतीच्या मध्यभागी अष्टकोनी मनोरा असून त्याला घड्याळाचा मनोरा असं देखील म्हणतात. राजवाड्याची मुख्य इमारत दुमजली असून वरच्या बाजूस गच्ची आहे. तसेच येथील शिल्पांमध्ये निरनिराळ्या कालखंडातील शिल्पशैलीचे उत्कृष्ट मिश्रण दिसते. इटालियन चित्रकारांनी राजवाड्याच्या तावदानांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंग रेखाटले आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 30 जून 1974 ला श्रीमंत शहाजीराजांनी येथे ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाची निर्मिती केली. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याच्या स्मृती अखंड रहाव्यात हा या संग्रहालयाच्या निर्मिती मागील मूळ उद्देश. येथे अनेक दुर्मिळ अशा कलाकृतींचा संग्रह पाहायला मिळतो. राजवाड्यात 12 दालने असून यात प्रवेश दालन, मिरवणुकीतील वस्तूंचे दालन, छत्रपतींचे दालन, कलाकृती दालन, ऐतिहासिक चित्र दालन, कलात्मक चित्र दालन, शस्त्रास्त्र दालन, दरबार हॉल, शिकार दालन पाहता येतात. या विविध दालनात हत्तीवरील चांदीची अंबारी, चांदीचा हौदा, जरी पटका, हत्तीचे विविध दागिने, छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांच्या सोबत कोल्हापूरच्या गादीवर बसलेल्या छत्रपतींची व्यक्तिचित्रे, तैलरंग, जलरंगातील रेखाटलेली चित्रे, विविध प्रकारच्या तलवारी, भाले, कट्यारी, खंजिरे, वाघनखे, चिलखते, सैनिकी पोशाख, बंदुका, साठमारीची हत्यारे, शिवछत्रपतींची 5 चित्रे, चित्रकार राव बहादूर धुरंधर यांच्या 8 कलाकृती इथे पाहता येतात. छत्रपती शहाजी महाराजांनी काश्मीर व आफ्रिका यांसह ठिकठिकाणी केलेल्या शिकारीतील प्राणी येथे भुसा भरून ठेवण्यात आलेले आहेत. ते देखील येथे आपल्याला पाहायला मिळते. राजवाड्यामध्येच एक छोटेस प्राणी संग्रहालय आहे. येथे प्राण्यांसाठी एक तळही बांधण्यात आलंय. पूर्वी ज्या पद्धतीने दरबार भरविला जात असे तशीच सुबक अशी मांडणी अजूनही येथे ठेवण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील दिवसागणिक वाढतच चालली आहे. छत्रपतींच्या या राजवाड्याला आपण एकदा तरी भेट नक्कीच दिली पाहिजे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.